पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून मित्र पक्ष भाजपाला सबुरीचा सल्ला दिलाय. अशा परिस्थितीत तरी निदान राफेल बाबत संयमाने बोलणे गरजेचे आहे. संरक्षण मंत्र्यांपासून सगळेच राफेल प्रकरणाचा निकाल येताच थांबावले सारखेच बोलत आहे. यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमीत कमी बोला असा आमचा सल्ला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच बुधवारचे धक्के पचून उभे राहावे लागले अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून मांडली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक सेलिब्रिटी उतरतात. यातच आता काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उर्मिला मातोंडकर सिनेतारका असल्याने त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे अशी टीका उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केल्याने वादाला नवीन तोंड फुटले. यावर गोपाळ शेट्टी यांना महिलांबद्दल किती आदर आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील पण नंतर गोपाळ शेट्टी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. उर्मिला जी के बारे में मैंने ये नहीं कहा, मैंने ये जरूर कहा कि लोग ऐसा कह रहे हैं कि हम चेहरा उर्मिला जी का देखेंगे और काम गोपाल शेट्टी का देखेंगे. उर्मिला जी को जब राजनीति में लाया गया तो वो तो सेलिब्रिटी है, तो चेहरे को ही देखकर लाया है ना, उसमें किसी को बुरा लगने का कोई कारण नहीं है निश्चित. लेकिन जैसे जैसे उर्मिला जी के बारे में बातें सुनता हूँ तो उनके माता पिता पहले सेवा दल में कांग्रेस में थे, तो एक पॉलिटिकल परिवार से आई हुई है और जो बातें भी जो कुछ भी वो कर रही है वो मैं मानता हूँ कि ज्ञान है उनको पॉलिटिक्स का. लेकिन टाइम उनके लिए ख़राब है और पार्टी जो उन्होंने चुना वो ख़राब है. इसलिए जो उर्मिला जी का जो भी अच्छाइयाँ है वो कांग्रेस खत्म कर देगी उसको. शेतकऱ्यांपुढे दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनलाय. मराठवाड्यात पाण्यासोबतच जनावरांचा चारा आणि मजुरांच्या हाताला काम नसल्याने या विरोधात किसान सभा आणि शेकडो शेतकरी बांधव मजुरांनी औरंगाबाद आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. जायकवाडी धरणात पाणी असूनही सोडले जात नाही. सध्या लोकसभेचं वातावरण आहे आणि अशा निवडणुकीच्या काळामध्ये जनतेच्या प्रश्नावर कोणताच पक्ष बोलत नाही. जनतेच्या प्रश्नाकडे, श्रमिकांच्या प्रश्नाकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, शेतमजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आणि ह्या दुष्काळाच्या मागण्यावर हा मोर्चा आम्ही इथं आणलेला आहे. आमची प्रमुख मागणी अशी आहे की प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था युद्धपातळीवर झाली पाहिजे, कारण पाणी लोकांना मिळत नाही. दुसरी आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की प्रत्येक गावामध्ये मजुरांना काम मिळालं पाहिजे, मागेल त्याला काम मिळालं पाहिजे. जर काम देऊ शकत नसेल मनरेगाच्या अंतर्गत तर त्यांना बेकार भत्ता दिला पाहिजे. तिसरी महत्त्वाची आमची मागणी अशी आहे की जे जायकवाडी प्रकल्प आहे त्याच्या डाव्या कालव्याला पाणी सोडलं पाहिजे, कारण खाली लोकांना पाणी नाही, पिण्याचं पाणी नाही आणि डाव्या कालव्याला ताबडतोब पाणी सोडलं पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि भाजप सरकारने सांगितलं होतं आम्ही छावणीला नाही तर दावणीला तारा देऊ, पण छावणीलाच काय, पण आता अद्यापपर्यंत आता सप्टेंबर ते आता एप्रिल असे 7-8 महिने होऊन गेले तरी त्यांनी शेतकऱ्याची दिशा भूल करत आम्ही 15 लाख देऊ, हे करू, ते करू, त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही. आणि शेतकरी इतका काही अन्याय चालू आहे की त्यांनी 1 लाखाची जर पाईल जोडी असेल तर त्यांना आतापर्यंत 20,000 ला 30,000 रुपयाला विका लागत आहे. आणि प्रमुख मागणी आहे जायकवाडीला डाव्या कालव्यामध्ये पाणी मिळावं, जेणेकरून जनावरांना सुद्धा पाणी प्यायला नाही आहे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं या कालव्यामध्ये पाणी असताना सुद्धा हे सरकार पाणी सोडू शकत नाही, म्हणून उन्हा तानाचं आज आम्ही जवळपास 4,000 शेतकरी मजूर या ठिकाणी या आयुक्तालय कार्यालयावर आलेलो आहोत. ही आमची प्रमुख मागणी आहे, चारा, पाणी आणि मजुरांना काम. चारा छावण्या सुरू करण्याचे फक्त आदेश काढण्यात आले, प्रत्यक्ष अंमलबजावणी ही शून्य आहे. यामुळे नाराज शेतकऱ्यांनी व मजुरांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गुरुवारी पैठण येथे थाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जयंती अध्यक्ष मिलिंद बनकर, राजूभाऊ गायकवाड, लोकसभेच्या रिंगणात असलेले डॉक्टर शरदचंद्र वानखेडे, डॉक्टर किल्लारीकर, राजेंद्र उगले, जालिंदर अडसुळे, इतर मान्यवर देखील उपस्थित होते. प्रतिनिधी विष्णू खंडारे सह आधार न्यूज मुंबई.